नमस्कार, लँटर्न मराठीमध्ये मी संजना। तालिबानचं परत सत्तेत येणं हे फक्त अफगाणिस्तानसाठीच नाही तर पूर्ण जगाची चिंता वाढवणार आहे। गेल्या वेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता होती। फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब यापैकी काहीच तिथं अस्तित्वात नव्हतं। जागतिक बँकेच्या मते अफगाणिस्तानात इंटरनेटचा वापर हा लोकसंख्येच्या केवळ 0.01% एवढाच होता, जो खरं तर नसल्याच्या जवळपास आहे। 2005 मध्ये जिथं 1 मिलियन लोक इंटरनेट वापरायचे, ती संख्या 2019 मध्ये 22 मिलियनच्या पार गेली। ज्यांनी मागच्या वेळी सत्तेत असताना इंटरनेट बॅन केलं होतं, तेच तालिबानच ऑपोजिशनला नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सामान्य लोकांपर्यंत त्यांचा प्रोपोगेंडा पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा एक पॉवरफुल टूल सारखा उपयोग करत आहेत। मग या तालिबानशी डील करताना वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची धोरणं काय आहेत ते आज आपण पाहूयात। फेसबुकनं अमेरिकेच्या कायद्यानुसार तालिबानला एक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय आणि म्हणले की ते दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या, द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि हिंसेचं समर्थन करणाऱ्या कोणत्याही संघटनेवर फेसबुक बंदी घालतं। फेसबुक या प्लॅटफॉर्मवरून तालिबानच्या समर्थनार्थ असलेलं किंवा तालिबानला प्रमोट करणारं कोणतंही खातं आढळल्यास त्यावर बंदी घालणार, असं फेसबुकनं 17 ऑगस्ट या दिवशी स्पष्ट केले। यामध्ये व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम हे सोशल प्लॅटफॉर्म देखील येतात। फेसबुकनं अफगाणिस्तानातल्या तज्ज्ञांची एक टीम देखील तयार केली आहे। या टीमचे जे सदस्य आहेत ते दारी आणि पश्तो भाषिक आहेत आणि त्यांना तिथल्या स्थानिक संदर्भाचं ज्ञान देखील आहे। ही टीम तिथं सध्या चालू असलेल्या घटना, समस्या ओळखून त्याबद्दल सतर्क राहण्यास फेसबुकला सतत मदत करते। एकीकडं जिथं फेसबुक सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तालिबानला पाठिंबा देणारे कंटेंट विरोधात पाऊल उचलण्यासाठी त्यांचा स्टँड घेत आहेत, तर दुसरीकडं तालिबानला ट्विटर हे प्लॅटफॉर्म वापरण्याची परवानगी देण्याविरोधात ट्विटरकडं कोणतंच धोरण नाहीये। तालिबान प्रवक्त्यांपैकी एक असलेले सुहेल शाहीन यांचं ट्विटरवर 347K एवढे फॉलोअर्स असलेलं ऍक्टिव्ह आणि अनव्हेरीफाईड अकाउंट आहे। तालिबानचे इतर प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिदच्या अकाउंटवर 326K तर डॉक्टर एम नईब यांच्याही अकाउंटवर 318K एवढे फॉलोअर्स आहेत। ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की अफगाणिस्तानमधले लोक मदत मिळवण्यासाठी ट्विटर या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत। मानवतावादी कार्यकर्ते, पत्रकार, वृत्तमाध्यम संस्था आणि इतर संरक्षित गटाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांच्या आवाजाचं संरक्षण व्हावं म्हणून ट्विटरनं कंपनीचं धोरण अंमलात आणताना सतर्क राहण्याचं वचन दिलंय। तालिबानशी डील करताना यूट्यूबच्या धोरणाबद्दल आपण आता जाणून घेऊया। एखादं खातं तालिबानचं असल्यास किंवा तालिबानद्वारे चालवलं जात असल्याचं आम्हाला समजलं तर आम्ही ते हटवतो किंवा डिलीट करतो, असं यूट्यूबच्या प्रवक्त्यानं सांगितलंय। या व्यतिरिक्त हिंसा भडकवणाऱ्या कंटेंटला आमची धोरण प्रतिबंध करतात, हे देखील यूट्यूबनं स्पष्ट केले। अफगाणिस्तानमधले असेच अपडेट्स घेण्यासाठी पाहत रहा अ लँटर्न मराठी।